मोदींच्या दौऱ्यानिमित्त ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे, याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावरती येत आहेत आणि या निमित्ताने ज्या ज्या मार्गावरून ते जाणार आहेत त्या सगळ्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन आणि आपल्या पक्षाचं अस्तित्व दाखवत त्यांचं स्वागत करण्यासाठी राजकीय पक्षांनी झेंडे लावलेले आहेत, सत्तेतल्या राजकीय पक्षांनी। आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाची एक बाब ठरलेली आहे, ते म्हणजे भाजप शिवसेनेसोबत झळकणारा राष्ट्रवादीचा झेंडा। कारण पुण्यामध्ये पूर्वी हे दृश्य कधी पाहायला फारसं मिळालेलं नव्हतं, अगदी पुणे पॅटर्न झाला त्याही वेळेला असं काही दृश्य पुण्यामध्ये अधिकृतरित्या दिसत नव्हतं। पण या निमित्ताने पंतप्रधानांच्या स्वागताच्या निमित्ताने अजित पवार हे पहिल्यांदाच एका जाहीर कार्यक्रमासाठी पुणे शहरामध्ये येणार आहेत आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या मार्गांवरनं मोदींचा प्रवास होणार आहे त्या प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा धनुष्यबाण, भाजपचं कमळ याच्या बरोबरीने त्याच्या साथीने राष्ट्रवादीचा घड्याळ असणारे झेंडे झळकताना बघायला मिळत आहेत। राज्यातल्या या सगळ्या नवीन जो सत्ता समीकरण झालेलं आहे त्याचं हे पुण्यामधलं उदाहरण अर्थातच प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे। कॅमेरामन सुमित भोसलेसह प्राची कुलकर्णी, साम टीव्ही, पुणे।